एसकॉम खान्देश प्रादेशिक विभाग धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शहरातील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली। ही सभा फेसकॉम खान्देश प्रादेशिक विभागीय अध्यक्ष जगतराव बारकू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती। आयोजित बैठकीत ऍडव्होकेट विधितज्ञ जे टी देसले, ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट एम एस पाटील, माजी अध्यक्ष फेसकॉमचे डी टी चौधरी यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यात मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2021-22 वार्षिक अहवाल वाचून कायम करणे, हिशोब तपासणी करून आलेल्या सन 2021-22 23 पत्रक, उत्पन्न खर्च पत्रक, ताळेबंद व कमी जास्त खर्चास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। खान्देश प्रादेशिक विभाग फेसकॉमचा 12 विभागापैकी हा एक विभाग आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार तिन्ही तालुके मिळून हा खान्देश प्रादेशिक विभाग आहे आणि आज आमची वार्षिक सभा आहे। 174 ज्येष्ठ नागरिक मंडळ जे आमच्याशी फेसकॉमशी संलग्न आहे त्यांची आज ही सभा आहे। वर्षभर जे काही कार्यक्रम होतात किंवा जो काही लेखाजोखा असतो त्याचा आज चर्चा होते। काही लोकांचे सत्कार होतात, चांगले काम असतात केलेल्यांचे, आणि सगळे मिळून एकमेकाच्या ओळखी पाळखी या तिने खेळीमिळीच्या वातावरणात ही सभा होते। इथे काही असे दुधाभाव वगैरे काही असे काही प्रश्न नाही आहे। एक ज्येष्ठांची सभा आहे, त्यांच्याच डेकोरम प्रमाणे ती होते, पार पडते आणि साधारणतः 1.5 तास सभा चालते। त्यानंतर सुरुची भोजन आणि मग नंतर पूर्ण तिन्ही जिल्ह्यामधून आलेले लोक परत जातात। ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे मागणी आमची रेल्वे कन्सेशन, पूर्वी 2 वर्षापूर्वी कोविड जेव्हा सुरू झालं तेव्हा ते कन्सेशन बंद झाले, आताही ते बंद आहेत। 60 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकाला 40% सवलत होती, 58 वर्षाच्या महिलेला 50% सवलत होती। या सवलती सध्या बंद आहे। आता आम्ही याच्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटना प्रयत्न करतोय। स्टेट गव्हर्नमेंटकडे आम्ही मुख्यत्वे प्रयत्न केला तो एसटीच्या सवलती मिळाव्या म्हणून, त्याही बंद झालेल्या होत्या, पण त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। 70 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना फ्री एक्स, कोणतंही भाडं, विनामूल्य सर्व्हिस आहे, आणि 75 वर्षाच्या वरचे आणि 65 ते 75 या वयोगटातल्या लोकांना 50% सवलत आहे। तर त्याच्याकरता तुमच्याजवळ पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, तहसीलदारच्या सहीचं पत्र पाहिजे, असे काही जे काही आवश्यक आहे ते बरोबर असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत मिळते। ह्या आरोग्याच्या सवलतीकरता आमचे प्रयत्न चालू आहे। भारतीय घटनेप्रमाणे किंवा आमच्या 2007 कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्व आरोग्याच्या सवलती फ्री देण्यात याव्या, कोणत्याही प्रकारची इजार असेल तर त्याच्याकरता आमचे प्रयत्न आहे आणि तेही आता सुटण्याच्या मार्गावर आहे। नवीन गव्हर्नमेंट आलेली आहे, जे काही साथ देतील किंवा आमच्या मागण्या मान्य करतील आम्ही त्या दृष्टीनं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि सातत्याने आमचा उपक्रम ज्येष्ठांना सवलती मिळवून देणे, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानानं कसं जाईल याच्याकरता सातत्याने प्रयत्न करणे असे आमचे कार्यक्रम आहेत।